पूर्वीच्या काळामध्ये जातीपातीवर आधारित निवडणुका होत होत्या. ह्यावेळा ही पहिलीच निवडणूक अशी असेल की लोक विकासाला मतदान करतील आणि विकासाच्या बाजूचा विकासाचा विजय होईल. निश्चितपणे 50,000 पुढं मताधिक्य मिळेल एवढा मला विश्वास आहे. ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षांमध्ये 5 वर्षापूर्वी ज्या लोकांनी विश्वासानं ह्या तालुक्याच्या विकासासाठी म्हणून माझी निवड केलेली होती, त्या एकंदरीत 5 वर्षाच्या झालेल्या कामाचा विश्वास म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं लोक उपस्थित झाले की लोकांच्याबरोबर चर्चा करून 5 वर्षाच्या केलेल्या कामाचा पाढा वाचू आणि लोकांनी पुढचा आदेश दिला तर निश्चितपणे अर्ज भरू. आज लोकांनी आदेश दिला, मेळावा घेऊन लोकांनी आदेश दिला, त्या पद्धतीनं आज अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे. Yes. B B Badak. K K Kanidar. K K Kamang. G G Gokaltu. निश्चितपणे ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षांमध्ये 5 वर्षापूर्वी ज्या लोकांनी विश्वासानं ह्या तालुक्याच्या विकासासाठी म्हणून माझी निवड केलेली होती, त्या एकंदरीत 5 वर्षाच्या झालेल्या कामाचा विश्वास म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं लोक उपस्थित झाले आणि लोकांना विचारूनच आम्ही आज मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की लोकांच्याबरोबर चर्चा करून 5 वर्षाच्या केलेल्या कामाचा पाढा वाचू आणि लोकांनी पुढचा आदेश दिला तर निश्चितपणे अर्ज भरू. आज लोकांनी आदेश दिला, मेळावा घेऊन लोकांनी आदेश दिला, त्या पद्धतीनं आज अर्ज या ठिकाणी भरला. खरं तर महायुतीकडे आपल्याकडे खेचण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करत होते, पण तुम्ही अपक्ष आपल्या आघाडीकडून तुम्ही अर्ज भरला. राजश्री शाहू विकास आघाडी ही आता नोंदणीकृत हा पक्ष आहे आणि निश्चितपणे सगळे जे महायुतीचा आपल्या पाठीमागे राहील असा मला विश्वास आहे. खरं तर या ठिकाणी अजूनही महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही, कुणाचं आव्हान वाटते तुम्हाला या विधानसभा मतदारसंघात? आव्हान असं नसते, लोकांचे हे ज्या अगोदर पूर्वीच्या काळामध्ये जातीपातीवर आधारित निवडणुका होत होत्या, ह्यावेळा ही पहिलीच निवडणूक अशी असेल की लोक विकासाला मतदान करतील आणि विकासाच्या बाजूचा विकासाचा विजय होईल. गेल्या वेळेपेक्षाचं लीड आहे ते 100% जास्त असणार आहे निश्चितपणे. 50,000 पुढं मताधिक्य मिळेल एवढा मला विश्वास आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.